बिग बॉस मराठी सुरू होऊन आता एक आठवडा झालाय. या एक आठवड्यात इरिना रुडाकोवाने आपल्याला चांगलंच प्रभावित केलं आहे. ती खूप छान मराठी बोलतीये. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ती बिग बॉस मराठीच्या घरात येणार होती तेव्हा तिनं तिच्या आईला बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याबद्दल सांगितलं. तेव्हा तिच्या आईनं तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. इरिना म्हणाली, माझी आई म्हणाली तुला आनंद मिळणार असेल तर मी सुद्धा आनंदी आहे. घरात फोन नाही यावर इरिना म्हणाली, नेट नाही फोन नाही मला चालेल, मला फक्त शांतता हवी आहे. मी ज्या देशात राहते तिथे बिग बॉस नाही पण दुसरा शो आहेत. मी लहान असताना असे शोज बघायचे आणि मला नेहमी प्रश्न पडायचा, हे लोक घरात कसे राहतात. जर मी त्या परिस्थितीत असते तर मी काय केलं असतं. आता मी या परिस्थितीत प्रत्यक्षात आहे तर समजतंय की ते कसं असतं. घरात कामांबद्दल इरिनानं सांगितलं, मी घरात ब्रेड बनवू शकते पण 40 चपात्या नाही बनवू शकत. मला चपात्या बनवणं वेळ वाया घालवण्यासारखं वाटतं. मी ब्रेड बनवते, ब्रेड खा, पण इतर कामं मी करेन. बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये इरिनाला मोठा चाहता वर्ग लाभणार हे निश्चित आहे. तुम्हाला इरिना रुडाकोवा आवडते का? इरिनाचं मराठी तुम्हाला कसं वाटतं? तसेच इरिना आणि वैभवची जोडी तुम्हाला पुढे पाहायला आवडेल का? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.